नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी नववी दहावी अकरावी आणि बारावीच्या स्टुडंटसाठी एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सांगणार आहे जर तुम्ही नववी दहावी अकरावी किंवा बारावीमध्ये शिकत आहात तर तुम्हाला या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं खूप कंपल्सरी झालं आहे मग ते कोणतं पोर्टल आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत डिसअडव्हानेजेस काय आहेत कंपल्सरी काय रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ एंड तक पहा जर चांगला वाटला तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर विद्यार्थी मित्रांनो या पोर्टलचं नाव आहे महा करियर पोर्टल हे स्पेशली नवीते विद्यार, पोर्टल स्पेशली नववी ते बारावी विद्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेलं आहे या पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आता थोडक्यात जाणून घेऊया काय आहे महा करिअर पोर्टल महा करिअर पोर्टल महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते महाराष्ट्र महाकरियर पोर्टलचे शुभारंभ मे दोन हजार वीसमध्ये करण्यात आलेला आहे राज्य सरकार महाराष्ट्रतर्फे नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा आणि करियर व अभ्यासक्रमांची माहिती मिळावी यासाठी हे स्पेशल पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाकरियर पोर्टल डॉट कॉमबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे महाकरिअर पोर्टल हे महाराष्ट्र राज्य शासन व शिक्षण विभागाने सुरू केलेले महार मार्गदर्शन पोर्टल आहे महाराष्ट्र करिअरच्या मार्गदर्शकावरील इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यास अभ्यासाबाबत खूपच चांगली माहिती मिळेल महाकरियर पोर्टल डॉट कॉमवर उपलब्ध करिअर मार्गदर्शन शोधत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खूपच चांगली बातमी आहे या पोर्टलची घोषणा आपल्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मे दोन हजार वीस मध्ये केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने शैक्षणिक नुकसानीसाठी विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी हे एक नवीन पोर्टल सुरू केलं आहे शिक्षण विभागानं हा एक महत्वपूर्ण निर्णय विद्यार्थ्यांसाठी घेतला आहे तो म्हणजे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी ऑनलाईन वर्ग उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले हे एक उत्तम पोर्टल आहे महा पोर्टलच्या अंमलबजावणीमुळे नववी ते बारावीच्या सहासष्ट लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम फी प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती व इतर संधींविषयी माहिती उपलब्ध करून देते या लॉकडाऊनमध्ये जे विद्यार्थी त्यांच्या कारकिर्दीबद्दल खूपच उत्सुक का आहेत आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी कोणत्या कारणास्तव पाठपुरावा करायचा आहे आणि जर आपण तेच शोधत असाल आणि आपल्या कारकिर्दीविषयी आणि अभ्यासक्रमाशी संबंधित माहिती मिळू मिळवू इच्छित असाल तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र करिअर पोर्टल सादर केलं आहे महाराष्ट्राच्या कारकिर्दीच्या अंमलबजावणीमुळे पोर्टल विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी बसून त्यांच्या कारकिर्दीची संपूर्ण माहिती मिळवून देऊ शकेल या पोर्टलवर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे करिअर मार्गदर्शन व अभ्यासक्रम संबंधित माहिती उपलब्ध आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की असे बरेच विद्यार्थी आहेत जे त्यांच्या अभ्यासक्रम आणि उच्च शिक्षणाबद्दल खूपच उत्सुक आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची धमक आहे बरेच करिअर पोर्टलमध्ये ते कसे नोंदणी करता येईल याचा शोध घेत असतात नवी ते बारावीच्या वर्गातील महाराष्ट्रातील विद्यार्थी ही, ही कारकीर्द प्रवेश मजकूर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शि शिष्यवृत्तीची माहिती रद्द करतात आणि ही सर्व माहिती महाकरिअर पोर्टलवर उपलब्ध आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची कोणतीही बाब नाही आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आता या पोर्टलवर रजिस्ट्रेशन लॉग इन कसं करायचं ते मी आपल्याला सांगणार आहे प्लीज व्हिडिओ एंड तक पहा या पोर्टलच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अगोदर या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला आपल्या आप मोबाईलमध्ये गुगल फ्रो प्रोम ओपन प् करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला महा करिअर पोर्टल डॉट कॉम या वेबसाईटवर जायचं आहे मी इथे ही ओ वेबसाईट ओपन केलेली आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर एक असा इंटरफेस ओपन दिसेल या व्हिडिओमध्ये मी आपल्याला महा पोर्टल पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचे दोन मार्ग सांगणार आहे एक तर आपण वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करू स शकता नाहीतर मी आपल्याला एक ॲप आप सांगणार आहे त्या ॲप आप थ्रू पण आपण तिकडे जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन करताना आपल्याला विद्यार्थ्याचा सरळ आय डी व पासवर्ड यूज करायचा आहे हे करिअर करिअर पोर्टल विषयक माहिती विविध व्यावसायिक कोर्सेस अनेक शिष्यवर्त्या स्कॉलरशिप्स कॉलेजेस शोधण्यास मदत करेल जर विद्यार्थ्यांना त्यांचा सरल आय डी माहीत नसेल तर त्यांनी आपल्या वर्ग शिक्षकाशी मुख्याध्यापक प्राचार्य यांच्याशी संपर्क करावा तर ते आपल्याला आपला सरल आय डी उपलब्ध करून देतील जर तुम्ही आत्ताच जस्ट दहावी पास आऊट झालात नववी पासआउट झालात तर किंवा बारावी पास आऊट झालात तर तुमच्या टी सीवरसुद्धा सुद्धा तुमचा सरल आय डी आपल्याला पाहता येईल सरळ आय डी किंवा स्टुडंट आय डी म्हणून आपल्या डी सीवर तो उपलब्ध असेल तो इथे आपण एंटर करावा पासवर्ड आपल्याला परमनंटली वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हाच टाकायचा आहे स्टार्टिंगला त्यानंतर आपल्याला प्रस्तुत करणे या बटनवर क्लिक करायचं आहे तर चला आ आता आपण लॉग इन डिटेल्स फील करूया पासवर्ड तुम्हाला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हाच स्टार्टिंगला टाकायचा आहे लक्षात ठेवावा त्यानंतर प्रस्तुत करणे या बटनवर आपण क्लिक करावं लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर एक असा इंटरफेस दिसेल या इंटरफेसमध्ये राईट साईडच्या टॉप कॉर्नरला तुम्हाला तुमचं नाव दिसेल आय मीन स्टुडंटचं नेम इथे आपण आपलं करिअर पाहू शकता कॉलेजविषयी माहिती घेऊ शकता किंवा स्कॉलरशिप कॉम्पिटिशन्स किती आहेत त्याविषयी सगळी माहिती घेऊ शकता फॉर एक्झाम्पल मी इथे एक्सप्लोअर वर क्लिक करून तुम्हाला एक डेमो दाखवते एक्सप्लोअर मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला एक टॅब दिसेल इथे आपण कुठले पण आपल्याला जे काही करिअर्स घ्यायचे आहेत ते चूज करू शकता तुम्हाला प्रोफेशनल करिअर चूज करायचा आहे तो करू शकता किंवा व्हॅकेशनल करिअर्सवर क्लिक करून तुम्ही ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता राईट हँड साईड टॉप कॉर्नरला स्टुडंटच्या नेमवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला एक असा अजेंडा दिसेल तिथे आपल्याला डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर स्टुडंटचा डॅशबोर्ड दिसेल प्रोफाईल दिसेल करिअर दिसेल तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये एडिट करू शकता पासवर्ड जो आपला काही वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आहे तो तुम्ही चेंज करू शकता आणि पेमेंटबद्दल पण तुम्हाला माहिती मिळू शकते आणि तुम्ही लास्ट ऑप्शनवर क्लिक करून लॉगआउट पण करू शकता लॉगआउट झाल्यानंतर तुम्ही रिटर्न त्याच लॉग इन विंडोला ये येताल आता या आता मी तुम्हाला ॲपवरून रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते दाखवणार आहे तुम्ही तुमच्या प्लेस्टोरला जा तिथून महाराष्ट्र करिअर म्हणून एक ॲप आहे ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल इथे पण आपल्याला प्लस प्रस्तुत करणे या बटनवर क्लिक करायचं आहे या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला सरळ आय डी किंवा स्टुडंट आय डी टाकायचा आहे आणि स्टार्टिंगला पासवर्ड वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला प्रस्तुत करणे या बटनवर क्लिक करायचं आहे स पुढील सेम प्रे प्रोसेस आहे जशी मी वेबसाईटवर दाखवली होती आय होप स्टुडंट्सला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला काही त्रुटी असतील काही प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत असाल तर आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा अशीच नवीन नवीन इन्फॉर्मेशन घेऊन मी आपल्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद